नमस्कार, ऑल इन वन चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन रेसिपी, आणि ती म्हणजे मैसूर पाक। सगळ्यांच्या आवडीचा हा पदार्थ आहे आणि आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते म्हणजे एक वाटी बेसन पीठ, एक वाटी घरचं चांगलं तूप, एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी। तर आपण या चार साहित्यापासून मैसूर पाक बनवणार आहोत। सर्वप्रथम गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी साखर टाकलेली आहे। एक वाटी साखर टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये जे अर्धी वाटी पाणी घेतलेलं होतं ते टाकणार आहोत। अर्धी वाटी पाणी टाकल्यानंतर आपल्याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं हलवून घ्यायचं आहे। त्याचा पाक होईपर्यंत हलवत राहायचं आहे। एकदा का पाक तयार झाला की मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। पण हा पाक तयार होईपर्यंत आपण जे तूप घेतलेलं होतं वाटीमध्ये ते तूप आपण काय करूयात, एका पातेल्यामध्ये घेऊयात। या तुपाला पहिल्यांदा पातेल्यामध्ये ओतून घेऊयात आणि त्याला चांगलं गरम करून घेऊयात। हे आता फार गरम नाही आहे, त्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। गॅसवर ठेवूयात आपण, दुसऱ्या गॅसवर या तुपाला ठेवून गरम करायचं आहे। आणि अगोदर आपला पाक जो ठेवलेला होता तो पण तयार होतो एका बाजूला। आता हा पाक तयार झालेलाच आहे म्हणून मी याच्यामध्ये बेसन पीठ टाकणार आहे। आणि तोपर्यंत तिकडे तर आपलं तूप गरम होतच आहे। हे बेसन पीठ टाकून चांगलं त्याला फेटून घ्यायचं आहे। त्यातल्या ज्या गाठी आहेत त्या गाठी सगळ्या विरघळवायच्या आहेत। एकही गाठ राहता कामा नये, ते एकजीव करून घ्यायचं। अगदी हलवून हलवून आपण त्यातली प्रत्येक गाठ न गाठ फोडून घेणार आहोत। पहा, अशा पद्धतीने त्याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे उकळी फुटायला लागलं आहे असं आपल्याला दिसतंय, पहा बाजूला। तर जेव्हा अशी कंडिशन येते त्यावेळेला आपण काय करायचं आहे, हे जे तूप गरम झालेलं आहे ना ते थोडं थोडं चमच्याने त्याच्यावर टाकायचं आहे। पहा कसा फेस येतो आहे। अशा पद्धतीने हे गरम जे तूप आहे ते सतत टाकायचं आहे आणि त्याला हलवायचं आहे। तूप टाकायचं आणि हलवायचं, ही प्रोसेस अगदी तूप संपेपर्यंत करायचं आहे। चमचा चमचा तूप टाकायचं आहे आणि हलवायचं आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला त्यात बुडबुडे येतील आणि आपला जो मैसूर पाक आहे तो अगदी हलका हलका होत राहील। अशा पद्धतीने थोडं थोडं तूप टाकत टाकत आपण त्याला चांगल्या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे। पहा या पद्धतीने, अगदी सोपा आहे हा, फार कठीण नाही। बऱ्याच जणांना भीती वाटते की मला मैसूर पाक जमेल की नाही, पण या पद्धतीने करून पहा, नक्कीच जमेल। पहा हा मैसूर पाक जो आहे तो अगदी हलका हलका होत चाललेला आहे, तुमच्याही लक्षात येऊन जाईल। हा हलका होत चाललेला जो मैसूर पाक आहे त्याला बराच वेळ तुम्हाला फेटावं लागेल। तूप टाकायचं, फेटायचं, तूप टाकायचं, फेटायचं, या पद्धतीने ही प्रोसेस तुम्हाला कमीत कमी 10 ते 15 मिनिट तरी करावी लागेल। आणि जेव्हा तुमच्या लक्षात येईल की हां आता हे चांगल्या पद्धतीने फुगायला लागलेलं आहे, त्याच्यामध्ये एअर पकडलेली आहे, तर अशा वेळेला आपण एका भांड्याला तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे खाली चिटकणार नाही। हे भांडं मी तूप लावून तयार केलेलं आहे, ते भांडं एका बाजूला ठेवून या मैसूर पाकला चांगलं फेटून घेऊयात। बघा कोणत्या पद्धतीने आपण फेटतो आहे याला आणि याची कंडिशन काय झालेली आहे, अगदी हलका झालेला आहे। याच्यात सगळे बुडबुडे तयार झालेले तुम्हाला दिसतील। आता हे आपण या भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत। पूर्ण हे भांड्यामध्ये ओतल्यानंतर त्याला वरून दाबायचं नाही, अगदी हलक्या हाताने त्याला चमच्याने स्प्रेड करून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने, म्हणजे त्यातले जे बुडबुडे आहेत ते ॲज इट इजच राहतील याची काळजी घ्या। आणि याला आपण व्यवस्थितरित्या पसरून घेणार आहोत। जेवढं शक्य आहे तेवढं सहजासहजी पसरेल एवढंच पसरवा, फार पसरवण्याच्या भानगडीत पडायचं नाही, कारण त्यातले बुडबुडे आपल्याला जाऊ द्यायचे नाहीत। आणि त्यानंतर थोडंसं थंड होत आलं की लगेच आपण त्याला कट करून घेणार आहोत आणि वड्यांच्या स्वरूपामध्ये आपण त्याला शेप देणार आहोत। अशा पद्धतीने आपण त्याला कट करून घ्यायचं आहे। छान असा हा मैसूर पाक तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता किती छान याला मध्ये जाळी तयार झालेली आहे। आणि हा दिसायला वाटतो की अवघड आहे, पण करायला अगदी सोपा आहे, करून तर पहाच। तर अशा पद्धतीने हा आपला मैसूर पाक तयार झालेला आहे। याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात।
याची टेस्ट एकदम भारी लागते. एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा खावंसं वाटायला लागतं. तुम्ही पाहू शकता किती छान जाळी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही करून पहा, कमेंट करा, आवडल्यास शेअर करा.